शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, पाठीमागे आपण अद्रकीचा प्लॉट हा बघू शकता. आता सध्या पाऊस चालू आहे तरी पण आपण व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो, कारण अद्रक हे पीक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षी सोन्यासारखे भाव अद्रकीला होते आणि यावर्षी सुद्धा तसेच भाव राहू शकतात, परंतु आपण जर व्यवस्थित नियोजन केलं नाही तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी अद्रक बसण्याचे सुद्धा प्रॉब्लेम चालू झाले, करपा मोठ्या प्रमाणात येतोय. तर नेमकी करप्यासाठी आपण काय फवारणी करावं? तर करप्यासाठी आपण नेटिवसारखं एक बुरशीनाशक वापरू शकतो आणि करपा आल्यानंतर खाली जी सड तयार होते त्यामध्ये आळीसुद्धा तयार होऊ शकते मित्रांनो, त्यामुळे क्लोरोसुद्धा आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो. तर यावेळेस क्लोरो आणि तुम्ही जो करप्यासाठी नेटिव आहे याचा वापर करा, जेणेकरून नंतर जो येणारा पाऊस आहे ह्युमिडिटीचं प्रमाण वाढणार आहे, त्यामुळे जो करपा आहे तो करपा कंट्रोलमध्ये राहील, तो करपा वाढणार नाही. हा जरा करप्याचा विषय. त्यानंतर जमिनीतून सुद्धा आपल्याला बुरशीनाशक देणं आवश्यक आहे. तर बुरशीनाशक जर तुम्ही साप दिला असेल किंवा आपण अनेक प्रकारचे बुरशीनाशक आहे जे अगोदर सोडतो प्रिव्हेंटिव्हली, ते सोडलं असेल तरी चालेल, किंवा आपण मायक्रोरायझाचा वापर जर केला असेल तर आपल्याला कीटकनाशक किंवा बुरशीनाशक सोडण्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो खूप दिवसापर्यंत, कारण ते मल्टिप्लाय होतात, 10 ते 12 दिवसापर्यंतला डिस्टर्ब होणार नाही या पद्धतीने आपल्याला जायचंय. तर आता सगळ्यात महत्वाचं, जर तुमच्या अद्रकीनं बेट चांगलं केलंय, जर पोसायला लागले असेल तर त्यावेळेस आपण वॉटर सोल्युबल खत देऊ शकतो का? जर तुमच्याकडे पावसाचं प्रमाण कमी असेल, पाऊस कमी पडत असेल, तर मित्रांनो तुम्ही वॉटर सोल्युबल खत सुद्धा देऊ शकता. तर वॉटर सोल्युबल खत मध्ये तुम्ही 13:13 वापर करा. आणि डीएफ म्हणजे काय? मायक्रोन्यूट्रन जे लिक्विडमध्ये येतं मित्रांनो, त्याचा वापर करायचा आहे. साधारण 2.5 लिटर जे आहे एकरी आपल्याला सोडायचं आहे, जेणेकरून दोन्ही जे आहे न्यूट्रन अन्नद्रव्य जे आहे पिकाला व्यवस्थित मिळतील, पिकाचं ब्लॉकेज जे झालेलं आहे, रूट ज्या थांबलेल्या आहे त्या वाढ होईल आणि तुमचं पोसायला सुरुवात होईल. जर तुमच्या कुठे सड लागत असेल किंवा तो प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल, कुठे अद्रक बसत असेल, तर याला कमेंट करा मित्रांनो की त्यावर उपाययोजना काय करायच्या. नक्की तुम्हाला लवकरच यावरती आपण एक चांगला प्रभावी उपाययोजना तुमच्यापर्यंत येऊ, कारण अद्रक या पिकावरती आले, या पिकावरती आपण गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेतकऱ्यांना इंस्टाग्रामवरती असेल, यूट्यूबवरती असेल किंवा फेसबुकवरती असेल माहिती देण्याचा प्रयत्न हा करत असतो आणि ती माहिती शेतकऱ्यांना आवडते. आपल्याला रिप्लाय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतोय मित्रांनो, त्यामुळे आतापर्यंत आपल्याला यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो केलं नसेल, फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो. ही माहिती आवडली तर लाईक करा आणि असेच आपण तुम्हाला माहिती पूर्ण परत एकदा व्हिडिओ नक्की देऊ. तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे.